ह्यात कसला फालतूपणा? अरे माझा तोंडासमोर काय उभा राहिलास अचानक? अचानक का भयानक तुम्हाला वाटत असेल आणि मनात जर तसा इचार असेल ना तो तुम्हाला माणसात पण भूत दिसत असेल हो, तर मी काय करू? सत्यशीत हो सत्यशीत, तुमच्यासाठी ना ती गरम पाण्याची शेकायची पिशवी आणली हो, तेवढं जरा बरा वाटेल. आता कुठं शेकायचं तेवढं सांगा. बोलताना त्रास वाहणार नसेल तर मी तुम्हाला एक विचारू, मचाना जोल तुम्ही काय बघितला? पूर्ण एपिसोड पहा Z5 सगळीकडे शोधत होतो, तू इथे काय करतोय? तुला मसाण्यापाशी थांबायला सांगितलं होतं ना, इथे कशाला आला? अरम्या बोल, तू माझ्यावर विश्वास ठेव नाहीतर ठेवू नकोस. जे खरं आहे तेच तुला मी सांगणार आहे. तू मगाशी वर निघून गेलास तेव्हा मी इकडं एकटा उभा होतो. तेव्हा कोणीतरी माया जवळ आलं होतं. काय बडबडतोस तू? हा कोण तुझ्या जवळ आलं होतं? ते नेमकं सांगता येणार नाही पण कोणीतरी होत. मोठे डोळे, लांब केस, आठवून पण अंगावर काट आलेला आहे. चल आपल्याला आता इकडं फार वेळ थांबता येणार नाही. आपल्याला आता इकडं फार वेळ थांबता येणार नाही. काय तुम्ही दोघच इथे आहात, बाकीचे कुठे गेले? विकी आणि हडम्या अजून आले नाहीत. विकी आला होता मगाशी हनमला शोधत. अरे पण ते दोघ एकत्र होते ना. हा मग हडम्या कुठे गायब झाला आता अचानक? इथे काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. तर त्या मांडीला निलांबरी दिसायला लागली आहे यार, आणि आता सत्याला हे असं. कोण आहे सत्य? काय रे काय झालं सतेज? कोण आहे? कोण आहे तिकडे? ऐक ऐक, तुला तुला भास होत असेल. नाही तिथे आहे कोणतरी. थांब सत्य. अरे सतेज तिकडे नको जाऊस. थांब बघ कोण रे. सतेज बघितलंस? मी म्हंटल होत ना तुला भास होत असेल म्हणून. अगं मला दिसला आता कोणीतरी. सतेज सत्या सतेज सतेज हळू काय होत आहे? सावकाश गरगरलं मला. शांत हळू, कधीच ऐकत नाहीस ना सावकाश. हळूहळू हळूहळू एक एक पावलं नीट बस. थँक यू. गॉड यार सत्या, आधी जी काही धडपड केली आहे ना ती पुरेशी आहे. तर तसं
मध्येच अचानक उठून धडपडू नकोस यार सारखा. तू एका जागी शांत बस. आधीच आभ्याच्या बाबतीत एवढं सगळं घडलंय, मी आता हणम्याही कुठे गायब झालाय माहित नाही. शार आणि मांडी बद्दल तर आता बोलायचंच काही राहिलं नाहीये यार. ते पण त्या मांडीला आपल्याला सिरियसली घेतलं पाहिजे ना. तूच आम्हाला मुद्दा म्हणून घाबरवतोयस ना. अजबच नाही, उलट मी तुम्हाला वाचवायला चाललोय. तुझी नाटक बंद कर आता, मी तुला चांगला ओळखायला लागलोय. आम्ही यायच्या आधीपासून तू इथे होतास, इथे पाऊल टाकल्यापासून तू आम्हाला नीलांबरी बद्दल सांगायला लागलास, तिथे येऊन गेली होती असं म्हणून आम्हाला घाबरवायला लागलास. ए विके थांब, सोड त्याला. आतापर्यंत याला सोडून दिलं ना, त्याचाच हा परिणाम आहे. पण आज मी सोक्षमोक्ष लावणार आहे आणि मी जा याची बॅग घेऊन ये. म्हणजे गरीबांची बॅग कशी बाय बघता? तूच हे सगळं करतोयस, याचा काहीतरी पुरावा सापडेल ना त्यात. नाही हो, तुम्ही समजताय ना तसा खरंच काय नाही हो. काय खरं आणि काय खोटं ते आता कळेलच. समजलं? जाण ना बॅग घेऊन ये. अरे बाबा, तुम्ही सगळे काय शोध राहिले तमाशा बघत? समजाव ना याला बाबा. समाधान झालं नसेल ना तर मारून टाका मला. तरी मारून पडलो ना, तुमच्यासाठी काय जगला काय मेला काय तुम्हाला काय फरक पडणार आहे? लहानपणी ना माझी शिकायची खूप इच्छा होती, गरीबी मुलं नाही जमला. बायको आजारपणात गेली, तो काय पैसा मिळवला होता ना तो सगळा तिच्या आजारपणात गेला. आता ती इली म्हणलं माझा भाव होता माझ्या सगळ्यात. म्हणतात ना घर फिरला की घराचे वासे फिरतात. माझा भावा मला सोडून गेला. आता मला सांगा, आता माझ्या हातानं तुम्ही शेक घेणार का? सायली कुठे? मला वाटलंच होता तुझ्या तिच्याच हातला शेक घेणार. अरे तुला विचारलंय तेवढं सांग ना. त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, बाय कुठे आहे ते मला माहित नाही हो. मला जाऊन बघावं लागेल. तुला का पटत नाही मी सांगितलेलं? मी त्याला ऑब्झर्व केलंय म्हणून सांगतोय. काही फारसं लागलेलं नाहीये त्याला. हे सगळं का करतोय माहितीये? तू जवळ हवीस म्हणून सगळे प्रयत्न चालू आहेत त्याचे. पुन्हा तेच बोलतोयस तू. मी त्याला चांगलंच ओळखलंय म्हणून सांगतोय. विक्रांत, एक मित्र म्हणून तू त्याला जितकं ओळखतोस ना, तितकंच एक मैत्रीण म्हणून मीही त्याला ओळखते. या अशा वेळेला आपणच एकमेकांची काळजी घ्यायला हवी ना. काळजी घेण्याबद्दल माझं म्हणणंच नाही काही, पण त्याचे तुझ्या बाबतीतले इंटेन्शन. बस विक्रांत, बस. तो माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा तू माझ्याबद्दल काय विचार करतोस हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं. सायली, सायली, सायली. सतीश काय होतंय? काय होत? सावकाश हॅलो. हॅलो, काय होत आहे तुला? सायली, इथे कोणीतरी आहे, इथे कोणीतरी आहे, मला खूप भीती वाटते. सायली, हे बघ, इथे इथे कोणी नाहीये. तुला भास होत असेल ना? सायली, मला भास नाही होत आहे. अगं, माझ्यावर विश्वास ठेव ना तू. प्लीज, मी खरं सांगतो, इथे कोणीतरी. तू तू जाऊ नको प्लीज, मला एकट्याने सोडून जाऊ प्लीज. इथे थांब, मला खूप भीती वाटते, मला खूप भीती वाटते. इथे कोणीतरी आहे. हे बघ, तू घाबरू नकोस हा. मी आहे, मी इथेच आहे, शांत. तू इथे थांब. मँडी, काय रे, सत्याला भेटलास का? बरा आहे तो आता? अरे मी काय विचारतोय, सत्या बरा आहे का आता? ए मँडी, तू तिकडे कोणाशी बोलतोयस?
कोणाशी काय, तुझ्याशीच बोलतोय मी. अरे मग माझ्याकडे बघून बोल ना, तिकडे बघून काय बडबडतोय. तुला ना सगळे फट्टू म्हणतात तेच बरोबर आहे. अरे मी तुझ्याशी बोलतोय हे माहित असताना सुद्धा एवढा काय घाबरतोय. फट्टू काय फट्टू, मी आल्यापासून एकदा पण माझ्याकडे वळून बघितलं नाहीयेस, तिकडे बघून बडबडतोय, भीती वाटणारच ना. जरा फोन ओपन करून बघत होतो, बॅटरी चेक करत होतो. गरम पाणी आहे, खोक्याच्या मलमपट्टीचं सामान आहे. हो थँक्यू बाबूराव. काही थँक्यू बिक्यू काय, आपला कामच आहे तो. हळू काय नाही, झालं दोन मिनिट. असं पाहिजे, काळजी घेणारा माणूस जवळ असले ना मग एखादा आजार असून ते जखम असू दे, माणूस बरा झालाच पाहिजे. काय सांगते की आपण खोटा बोलत आहे ना. बरोबर बोलताय तुम्ही बाबूराव, अशा वेळेला कोणीतरी हवं काळजी घेणार, जरा आधार मिळतो ना. थांब थांब, तू हात नको लावस, मी करतेय. दोन मिनिट थांब, मी करतेय ना. प्रकरणानंतर तुला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला मी, काहीतरी करून तुझ्यापर्यंत पोहोचायचं होतं मला, पण तुझी माहितीच नाही मिळाली ग. चुकलं आमचं सायली, त्यावेळीच तुझं ऐकलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती का आपल्यावर. तू आम्हाला ओरडून ओरडून सांगत होतीस नीलांबरीला पाण्याची भीती वाटते, तिला पोहता येत नाही, तिच्याशी मस्ती करू नका. आम्हाला काय झालं होतं काय माहिती, आम्ही आमच्याच मस्तीत होतो. कसं काय आम्ही तिला तिथे तसंच सोडून निघून आलो. चुकलं आमचं सतेश. हे बघ, नीलांबरीच्या बाबतीत जे काही झालं ते चूकच होत, पण आपल्यापैकी कुणीच ते मुद्दामून नाही केलं रे, तो सगळा निव्वळ अपघात होता. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, काय ग बोल, तू बोलत होतीस ना काहीतरी. नाही काय नाही सायली. तू बस नाही थे, बोल माझ्याशी. काय झालं, काय चाललंय मनात सांग मला. सतेज, इथे आल्यापासून ज्या गोष्टी घडतायत त्याचा विचार करते मी. आपल्याला असं वाटतं की हे सगळं नीलांबरी घडवून आणतीये, पण नीलांबरीला जाऊन 10 वर्ष झाली आहेत. सत्यशेठ, हो सत्यशेठ, गरमागरम टमाट्याचा सार आणले हो तुमच्यासाठी. थँक्स यार बाबूराव. हो काय करता आहो, काय म्हणजे पितोय. सवताच्या हातून तुम्ही तो सार पिता, कोणी बैल तर काय होईल. म्हणजे एवढा तुम्ही काय आजारपणाचा नाटक जर तुम्ही रचलाय ना, सगळ्यांची माती होईल ना. बरोबर आहे तुझ, पण सायली नाही आहे आता इथे, म्हणजे ती एवढ्यात येणार नाही, ती मांडीच्या रूम मध्ये गेली, त्याला जाब विचारायला. मी सांगायचं काम केला, उद्या तुम्ही असं म्हणायला नको बाबूने मला काय सांगितलं नाही म्हणून. भावकीत कांदा पाहिजे ना. बर सायलीबाईला पाठवू का हो ते. जा
तू बोललास जा आता आणि ऐक, दार ओढून घे जाताना. हा काय रे, बरं वाटतंय ना? हो रे, ठणकतंय जरा. त्या मसाणाचा इन्सिडन्स घडल्यापासून तू असा बेडवर बसून आहेस. काय करणार पण आता. आपला प्रॉब्लेमच हा आहे ना की आपण इथे डॉक्टरलाही बोलवू शकत नाही. डॉक्टरनी चेक केलं असतं ना तर कळलं असतं कोणाला किती लागलंय ते. म्हणजे मला म्हणायचं होतं की तुला नक्की कुठे कुठे लागलंय ते कळलं असतं. फ्रॅक्चर वगैरे वाटत नाही ना तुला? नाही, तसं काही वाटत नाहीये. तुला त्याची एवढी काळजी का वाटते ग? तू का नेहमी त्याची बाजू घेतेस? कारण तो तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. अगं, त्याला जे माझ्याविषयी वाटतं ना तो ते मला माझ्या तोंडावर बोलतो, तुमच्यासारखं मागे नाही बोलत. मला माहितीये कधी कधी तो गोंधळल्यासारखा वागतो आणि आपणही त्याच्यामुळे गोंधळतो, पण तो कसाही असला तरी आपला मित्र आहे ना. आणि अशा वेळी आपण नको का त्याला सांभाळून घ्यायला? ओके, म्हणजे नक्की काय करायचं हे बघ, मला तुमचं नाही माहित पण माझं ठरलंय. मी त्याला वेडा म्हणणार नाहीये आणि कोणी त्याला वेडा म्हटलेलंही मला चालणार नाहीये. हिला काय झालं? ही अशी का वागतीये? रोहिणी, कोणाला काय झालंय म्हणतेस? मांडी. हा बोल बोल बोल. मांडी, तू तूच आहेस ना? असं काय विचारतेस? मीच आहे. नाही, फक्त खात्री करून घेतली रे. मांडी, कुठे चाललो आपण? अगं काळजी नको करू सायली, मी आहे ना. ये. लांबरी मांडी, काय ग, काय झालं? तुला थंडी वाजतीये? तू इथेच थांब, मी बाबूरावकडनं तुझ्यासाठी ब्लँकेट आणतो. आलोच. मांडी, तू 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 मला इथे इथे असं एकटीला सोडून नको जाऊस प्लीज. अग, असं काय करतेस सायली? एकटी काय आहे बघ, तुझ्या समोर उभी आहे नीलू. तुम्ही गप्पा मारा, मी पटकन आलोच. हा आलोच. मांडी, मांडी, मांडी. नीलू, रावण बाल जातो काशीला, जातो काशीला, आई बापा कावड खांद्याला. काय काय झालंय किंचाळ्याला? मला बघून घाबरलात का? अरे हा बाबूराव चौथा खवीसा आहे, कोणाला घाबरत नाही मी. हो, मग का ओरडलात? असा ना, कोणी अचानक जर खांद्यावर हात ठेवला ना तर अंदी मंदी कंदी कंदी घाबरायला होतं, बाकी तसा काय नाही. हो, तर सांगला जाऊ दे, तुला काय हवाय? हा, मला भूक लागली होती, आहे का काही खायला? नाही बाय बाय बाय, खायला काय नाही, खरंच काय नाही. तर मी आता पाय बघ,
तिथे दूध आहे हो. अच्छा चमच्यावर साखरवरचा कबूर दूध देऊ. बाय उभी काय राहिलीस? अगं तू दोन जीवांची आहेस ना, ह्या दिवसा असं उभा राहणार बरा नाही हो. नाही ठीक आहे ठीक आहे, मला बसून बसून कंटाळा आलाय, मी उभीच बरी आहे. सायली 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 थांब सायली. सायली मी आहे विकी. काय झालं विक्रांत? विक्रांत बरं झालं तू आलास. सायली तू एवढी घाबरली काय आहेस? काय झालंय? आता मी तुला बोलवत होतो तरी थांबली नाहीस. सांग ना सायली काय झालंय तुला? विक्रांत भीती वाटते. हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, बस इथे बस शांत हो आणि मला सांग शांतपणे काय झालं. थोडं पाणी पी हे झालं. सायली आता सांग मला काय झालंय. विक्रांत मी आणि मांडी आपल्याला आपल्याला मांडीचा भ्रम खोटा ठरवायचा होता ना, म्हणून म्हणून मी मांडी बरोबर गेले होते. मांडी मला एकटीला सोडून गेला आणि मांडी मांडी विक्रांत विक्रांत मी मी खरं सांगते विक्रांत तू तू माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज. मी मला मला जाणवलं तिथे तिथे कोणीतरी आहे, माझ्यावरती विश्वास ठेव विक्रांत. तिथे मला ते जाणवलं. सायली सायली शांत हो, शांत हो, शांत हो. मला कळतंय, मला कळतंय, माझा विश्वास आहे तुझ्यावर. शांत हो, मी आहे तुझ्याबरोबर, घाबरू नको सायली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे तू कोणालाही सांगणार नाहीयेस. आधी सगळे घाबरलेले, त्यात ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाहीये. काय चाललंय तुमचं? सगळ्यांचा जीव धोक्यात येते आणि तुमची काय लपवाछपवी चालली रे? गरम हो डिक्या, इकडे मी पण आहे म्हणलं, थोडं मला पण दे ऑक्सिजन. आणि ना एखाद्या मध्ये हवा आतमध्ये घेऊ नकोस, आता घाबरून म्हणण्यापेक्षा ना फुटून म्हणशील. अरे सांग ना असं काय करायला येड्यासारखं. वेडा मी नाही, वेडा आपला मँडी झालाय. मँडी नाव घेतलं तरी दचकायला होतं. अरे बाबा सांग ना काय झालंय काय? काल मी रूम मध्ये गेलो, तिथे मँडी बसला होता, तर तो मला बोलला की नीलांबरी माझ्या बाजूला उभी आहे. ते आहेस का परत? मी हे सगळं तो इतक्या सिरियसली सांगत होता की एका क्षणाला खरंच नीलांबरी त्या रूम मध्ये आहे असं मला जाणवत होत. तिथपासून मँडीचा धसकाच घेतलाय रे मी. काय रे? अरे असे का बघताय माझ्याकडे? म्हणजे काहीतरी बोला ना, एकदम गप्प का झालं? हणम्या ठीक आहे बोल बिंदास, घाबरू नको मी आहे ना. काय रे ठीक आहे, तुला बोलायचं आहे काही माझ्याशी? बोलायचं असं काय काय नाही, म्हणजे तू एकटाच आलायस की सोबत कोणाला घेऊन आलायस? नाही म्हणजे कोण असेल तर आय एम सॉरी, मला
ए ठीक आहे, अरे त्या मेंढ्याला भूत दिसतं की नाही त्याचं त्याला ठाऊक, अरे पण तू का असं भूत दिसलं आणि करायलायस? हा ए हनम्या, काय रे काय चाललंय? अरे कुठं काय, इकडं समजण्यात भूत दिसलेत त्याचा ठीक आहे, बघ ना भूताच्या गोष्टी करायलाय. बात झालं तुमचं भूत वगैरे, आता आपल्याला इथे का आणलंय, कोणी आणलंय, इथे आल्यावरच अभ्याचा खून का झाला हे सगळं आपल्याला माहिती असायला हवं आता. अरे पण अभय सोबत असं घडल्यानंतर आपण सगळे शोधतो आहोत ना. शोधतोय ना, पण काय होतंय, मिळतंय का उत्तर? नाही ना. म्हणजे तुम्ही भांडताय पण नेमकं कशावरून भांडताय ते तर आम्हाला कळलं पाहिजे. कसं कळणार, कसं कळणार तुम्हाला? म्हणजे म्हणजे याने आणि सायलीने स्वतःहून तोंड उघडायचं ठरवलं, काही बोलायचं ठरवलं तर कळेल ना. ए सत्या, पुन्हा ठेवचं नको आम्हाला. हे बाई मी फॅक्ट सांगतोय, कळलं? ऐका ना, ऐका ना, शांत व्हा जरा. आत्ता वाद घालून काही होणार नाही. हा सगळा जो काही प्रकार आहे तो नक्की काय आहे ते सायलीच सांगेल आपल्याला. अगं काय, बोल ना आता, नक्की काय पाहिलंयस तू? सांग सायली, आता सगळे विचारतात तुला. अगं बोल ना सायली, भीती वाटते यार, बोल ना प्लीज, तू दिला म्हणला पाहिजे का? अरे प्लीज यार, आधीच तिला बरं नाहीये, डोकं दुखतंय तिचं, त्यात तुम्ही तिला का फोर्स करताय? तिला जर माहिती असतं तर तिने आधीच सांगितलं नसतं का? कम ऑन यार विकी, तिने काहीतरी पाहिलं असेलच ना. मग यार तिला ते सांगायला प्रॉब्लेम काय आहे यार? हो ना, आणि कोणी सांगावं, तिच्या बोलण्याने आपल्या सगळ्यांचे जीव वाचतील कदाचित. बरोबर नाही, म्हणजे हे समजून नक्की कोण करायलाय ना, हे आता आपल्याला कळायला सांग. सायली प्लीज बोल आता काहीतरी. हे बोल ना ग सायली, घाबरते का सायली? होतं कोणीतरी पण मी नाही पाहू शकले, आणि मी पाहण्याचा प्रयत्न जरी केला असता ना तरी ती व्यक्ती मला स्पष्ट दिसूच शकली नसती, कारण मला रात्रीचा नीट नाही दिसला. काय म्हणजे आता हिला दिसत नाही म्हणजे? हो हे खरंय, तिला रात्रीच दिसत नाही. सैली काय बोलतेस तू? आम्हाला आतापर्यंत कसं कळलं नाही मग? कारण तिने कधी कळूच दिलं नाही आपल्याला. पण ती सांगते ते सगळं खरंय, मी इथे यायच्या आधी जेव्हा तिच्या घरी गेले होते तेव्हा ती गोष्ट कळली होती मला. अगं पण ठीक आहे, ठीक आहे, तुला रात्रीचं दिसत नाही काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही आहोत ना, आम्हाला दिसतं ना. तू फक्त त्या व्यक्तीला भेट, हा एकदा भेट, आम्ही बघतो मग तो कोण आहे. काय बोलतोस तू, वेडायस का तू? अरे आता काय चुकीचं बोललो मी? तू तिला असं करायला सांगून तिचा जीव पुन्हा धोक्यात घालतोयस. पावा म्हणजे येड्याचा आयकर, त्या बाईचा जीव आधीच वाचलाय, परत धोक्यात दाखवावं टाक तिला. नाही नाही जर माझ्यामुळे सगळ्यांचा जीव वाचणार असेल तर मी तयार आहे पुन्हा तिथे जायला. सायली काय बोलतेस तू? विक्रांत माझं ठरलंय, मी आज रात्री पुन्हा तिथे जाणार आहे आणि त्या व्यक्तीला भेटणार आहे. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.